स्टार प्रवाहावरील स्वाभिमान मालिकेत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. मालिकेत पल्लवी विरुद्ध ज्योती अशा दोन टीममध्ये क्रिकेटचा रंगतदार सामना रंगणार आहे. पल्लवीने या सामन्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी पूजा बिरारी आणि मी अक्षर कोठारी. म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरच्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतली तुमच्या सगळ्यांची लाडकी पल्लवी शिरसेकर आणि आमचे खडूस प्रोफेसर मिस्टर शांतनू सूर्यवंशी. अर्थात तुम्ही आमच्या मालिकेवर भरभरून प्रेम करत आहात, त्याबद्दल मनापासून आभार. आणि लवकरच तुम्हाला आमच्या मालिकेत एक क्रिकेटचा सामना पाहायला मिळणार. अर्थात मी तर त्यात सहभाग घेणारच आहे, पण आमचे हे प्रोफेसर सर त्यात अंपायरिंग करणार आहे. हाऊ वॉज दॅट अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन? सामना कसा रंगला मी सांगतो. आता इंडिया पाकिस्तानच्या मॅचला जेवढी उत्सुकता नसते लोकांमध्ये, तेवढी उत्सुकता या मॅच मध्ये असणार आहे. कारण सामना तसा ऍक्च्युअली रंगायची गरजच नव्हती, कारण पल्लवी टीम वर्सेस ज्योती टीम, म्हणजे तुम्ही विचार करूच शकता. म्हणजे ती मॅच नाही, वॉर आहे, वॉर ऍक्च्युअली. आणि पडदा मागच्या गमती जमती अशा की पहिली वर्ष ऑब्व्हियसली क्रिकेट म्हणतात आउटडोर स्पोर्ट आहे, तर दिवसभर आम्ही बाहेर होतो, उन्हातो, सनस्क्रीन लाव, हे लाव, ते लाव, आणि एका हाताला लागलेला असताना ही खेळते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कशी झालेली असणार आहे ती मॅच. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळेल, म्हणजे टेलिव्हिजनवरती इव्हन क्रिकेटच्या सगळ्या ऑडियन्सना पण असं पहिल्यांदाच बघायला मिळेल की एका हाताने माणूस क्रिकेट कसा खेळतो. पण ती खूप मजा आली ऍक्च्युअली. आम्हाला एक थोडा वेळ दिला होता सगळ्या स्टुडंट्सला की तुम्ही जा आणि तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा, तर असं होऊच शकत नाही की हाताला लागलाय म्हणून मी गुपचूप बसून नाही लागले. पण आम्हाला तरी असं शूटच्या वेळेस कुठे जाणवलं नाही की यांना क्रिकेट खेळता येत नाही. म्हणजे सिक्सर आणि चौके तर काय मारलेत. आणि मध्ये मध्ये, म्हणजे अर्थात शूटिंगच्या वेळेस किंवा काही काही गोष्टींसाठी मध्ये मध्ये वेळ मिळतो, तर त्यामध्ये आम्ही सगळे मिळून, म्हणजे डिरेक्टर, आर्ट डिरेक्शन, सगळे मिळून आम्ही क्रिकेट खेळत होतो. सो अशी ही गमत. या आधी कधी क्रिकेट खेळला आहात का? हा खेळला असेल, मी एवढी काही फार खेळले नाहीये, कारण म्हणजे मी खेळले आहे पण ते अगदीच आपलं गल्ली क्रिकेट किंवा सोसायटीमध्ये असताना मोठ्या ताईंना वगैरे सांगायचं. मला थोडी, पण मला वाटतं भारतात ते बेसिक आहे. म्हणजे गल्ली क्रिकेट जो माणूस खेळू शकतो ना तो ऍक्च्युअली कुठेही खेळू शकतो. नाहीतर आपण चौका चौकात बघतोच ना की यार नाही यार सचिन ने नीट बॅटिंग नाही केली ऍक्च्युअली ना असं मारायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाला क्रिकेट बद्दल ज्ञान असतं. पण हा खूप चांगला खेळतो, मला एवढं काही फार चांगलं जमत नव्हतं आणि मी काही फार एवढं काही खेळलेही नाहीये. तेच आपलं, म्हणजे सोसायटीतल्या सोसायटीत खेळले पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं मला. त्याच्याच फरक. शांतनूने काही खास टिप्स दिल्या का पल्लवीला? अरे प्रोफेसर आहेत ते, बट ऑब्वियस ऍक्च्युअली म्हणजे मला बेसिक बॅट पकडता येणं किंवा या छोट्या छोट्या गोष्टी माहीत होत्या, पण बॅटिंगच्या वेळेस प्रॉपर स्टँड कसा घ्यायचा, बॉडी पोस्चर काय असतं, बॉलिंग कसं करायचं, हे सगळं यानेच मला शिकवलं. आणि थँक्यू फॉर माया पडू. अरे गुरु आहे मी तुझा. तर तसं त्याने शिकवलं. आणि एक गोष्ट अशी की हा खरं तर मला शिकवत होता, म्हणजे मला बॅटिंग शिकवत असताना हा मला बॉलिंग करून दाखवत होता, बॉल टाकत होता. आणि त्यावेळेस मला खरोखर माझ्या प्लॅस्टरवर तो बॉल लागला आणि मला अशी मी फुल कळवळले. आणि तो असं की चल 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 फोकस वगैरे. आणि मी अशी की एक्सक्यूज मी, मला लागलाय यावर. आणि त्याला ते पण नाही, पण माझा अजूनही ठाम मत याबद्दल असं आहे की तिने मुद्दाहून तो हातमध्ये टाकला, म्हणजे तिला लगेच सिंपथी मिळेल. तिची लगेच माझ्याशी मी काय बोलू, म्हणजे असं कोण करेल, एवढं दुखरा हात आहे माझा आणि तो मी मध्ये टाकेन का? उगाच आपलं काहीतरी. पण ठीक आहे, मी माफ केलं तुला सर, माझं मन मोठं आहे. पण मी मागितलं नाही वापी. तर थोडक्यात तुम्हाला अंदाज येतोय की कशी धमाल झाली आमची शूट करताना, आणि तेवढी धमाल तुम्हाला एपिसोड बघितल्यानंतर पण होणार आहे. नक्की बघा, नक्की बघा. हा कोणाच्या टीमचा स्कोर असू शकतो? हा मला वाटतं टीचर्स टीमचा स्कोर आहे, मी बॅटिंग केली, माझा स्कोर आहे. या सामन्याच्या ऑफस्क्रीन शूटिंग बद्दल बोलायचं झालं तर भर उन्हात क्रिकेट सामन्याचे सीन शूट करण्यात आले. मात्र सर्वच कलाकारांनी खूप उत्साहाने हे क्रिकेटचे सीन शूट केले. पल्लवीची भूमिका साकारणाऱ्या पूजा बिरारीच्या हाताला दुखापत झालेली असतानाही तिने या सीनचं शूटिंग पूर्ण केलं. शंतनू या सामन्यात अंपायरच्या भूमिकेत असला तरी त्याने पल्लवीला क्रिकेटच्या अनेक टिप्स दिल्या आहेत. या निमित्तानं शंतनू आणि पल्लवीची केमिस्ट्री आणखी खुलणार आहे. तर तुम्हाला स्वाभिमान मालिका आवडते का? पल्लवी, ज्योती या टीमपैकी तुम्ही या सामन्यात कोणाच्या बाजूने आहात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. वैदे पुढे
हे एलपीडब्ल्यू आउट होते ना, हा तिच्या पायावर बॉल मार, हे बॅट ठेव, नीट नीट पकड बॅट. अरे ही गोल खेळते, अरे ती गोल खेळायला उभी आहे, सांगा ना कुठेतरी. मयांक जा, मयांक पलीकडे जाणे. रोहित